विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ नंबर 17 आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डेविएशन फ्रॉम मेंडल्स फाइंडिंग, त्याच्यामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टीपल अलील्स, प्लिओट्रॉपी याच्याबद्दल माहिती घेतलेली. याचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घेणे, आणि काही तुमचे जर डाऊट्स असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग चालू करू आपण आजचा व्हिडिओ नंबर 17. आजचा पॉइंट आहे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स पाहण्याच्या आधी थोडंसं काही सुरुवातीचे महत्त्वाचे पॉईंट बघू. अकॉर्डिंग टू मेंडल, मेंडलनी आपल्याला काही महत्त्वाच्या डेफिनेशन सांगितले, महत्त्वाचे पॉईंट्स. त्याच्यामध्ये फॅक्टर्स सांगितलेले आहे, फॅक्टर्स. सो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन टेक्स प्लेस थ्रू स्मॉलर पार्टिकल्स. दीज पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज फॅक्टर्स, किंवा फॅक्टर्सलाच काय नाव आहे, जीन्स. जीन्स हे कोणत्या सायंटिस्टने सांगितलं आहे, द टर्म जीन्स वॉज कॉइंड बाय सायंटिस्ट जॉन्सन. तर हे जे कॅरेक्टर्स आहे जे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात थ्रू स्मॉलर पार्टिकल्स, अँड दीज पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज फॅक्टर्स. त्याला फॅक्टर्स असं म्हणजे अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, फॅक्टर्स. फॅक्टर्स आर नाऊ कॉल्ड ॲज जीन्स. त्याच्यानंतर आणखी एक पॉईंट आहे, एव्हरी कॅरेक्टर इन अन ऑर्गॅनिझम इज कंट्रोल्ड बाय पेअर ऑफ फॅक्टर. हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे. तर सजीवामधलं प्रत्येक कॅरेक्टर येण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, पेअर ऑफ फॅक्टर्सची आवश्यकता आहे. पेअर ऑफ फॅक्टर, पेअर ऑफ फॅक्टर मीन्स व्हॉट इज पेअर ऑफ फॅक्टर, दोन फॅक्टर्स किंवा एक पेअर माय असताना पेअर ऑफ फॅक्टर किंवा दोन फॅक्टरची आवश्यक. उदाहरण, जसं आपण टॉलनेस येण्यासाठी दोन फॅक्टर होते आवश्यक, कॅपिटल टी कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी. तसंच डॉर्फनेस कॅरेक्टर येण्यासाठी एक पेअर होती, कोणची पेअर होती, स्मॉल टी स्मॉल टी. सो एव्हरी कॅरेक्टर इन अन ऑर्गॅनिझम इज कंट्रोल्ड बाय पेअर ऑफ फॅक्टर्स. हे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे. तर फॅक्टर्स म्हणजेच काय, जीन्स आहेत, किंवा त्यालाच आपण अलील्स सुद्धा म्हणू शकतो. अलील्स है ना, व्हाट आर अलील्स, काय अलील्स, अल्टरनेटिव फॉर्म ऑफ जीन्स फॉर पर्टिक्युलर ट्रेट ऑर कॅरेक्टर आर कॉल्ड ॲज अलील्स ऑफ इच अदर. है ना, जसं इथे आहे कॅपिटल टी हा याचा अलील आहे, कॅपिटल टी हा स्मॉल टीचा अलील आहे, अशा प्रकारे स्मॉल टी हा कॅपिटल टीचा अलील आहे. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर येण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, पेअर ऑफ फॅक्टर्सची आवश्यकता आहे किंवा जीन्सची आवश्यकता आहे, दोन जीन किंवा दोन फॅक्टर किंवा दोन अलील्सची आवश्यकता आहे, त्याला म्हणायचं पेअर ऑफ फॅक्टर. तर अलील्स हे कसे आहेत, अलील्स आर इन पेअर्स. है ना, जीन्स किंवा अलील्स हे कसे आहेत, पेअर मध्ये आहे. आता हे दोन कुठून आलेले आहे, पेअर म्हणजे एक हा मेल पॅरेंट कडून आलेला आहे, दुसरा फिमेल पॅरेंट कडून आहे. एकाला म्हणायचा पॅटर्नल आहे, तो पॅटर्नल जीन आहे, आणि दुसरा कोणचा आहे, मॅटर्नल जीन. पॅटर्नल म्हणजे मेल पॅरेंट आणि मॅटर्नल मीन्स फिमेल पॅरेंट. तर अलील्स हे नेहमी कसे असतात, अलील्स किंवा जीन्स, अलील्स आर इन पेअर्स. है ना, दे डीड नॉट मिक्स ऑर ब्लेंड बट दे सेग्रिगेट ऑर सेपरेट ॲट द टाईम ऑफ गॅमिट फॉर्मेशन. है ना, लॉ ऑफ सेग्रिगेशन पहिला होता का, तर लॉ ऑफ सेग्रिगेशन इन अन अलिलोमॉर्फिक पेअर द अलील्स दे रिमेन्स टुगेदर without mixing, diluting or blending with each other, but they segregate or separate at the time of gamete formation. लक्षात आलं, हे पॉईंट महत्त्वाचं आहे, हे मेंडलने सांगितलेलं आहे सगळं. अलील्स आर इन पेअर्स, दे डीड नॉट मिक्स ऑर ब्लेंड बट दे सेग्रिगेट ऑर सेपरेट ॲट द टाईम ऑफ गॅमिट फॉर्मेशन. तर आता जो मेंडलनी फॅक्टर्सबद्दल माहिती सांगितली आहे, परंतु मेंडल डीड नॉट नो द फिजिकल पोझिशन ऑफ फॅक्टर इन द गॅमेटिक सेल. म्हणजे काय याचा अर्थ आहे, की मेंडलला जे फॅक्टर्स आहे ते फॅक्टर्स नेमकं कुठं आहे, त्यांची फिजिकल पोझिशन कोणत्या ठिकाणी आहे, गॅमेटिक सेलमध्ये फॅक्टर्स कोणत्या ठिकाणी आहे, हे त्यांना समजलेलं नाही आहे. सो मेंडल डीड नॉट नो द फिजिकल पोझिशन ऑफ फॅक्टर इन द गॅमेटिक सेल. तर हे तीन महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे, फॅक्टर्स, अलील्स, त्यानंतर पोझिशन ऑफ फॅक्टर इन गॅमेटिक सेल. मेंडल डीड नॉट नो द फिजिकल पोझिशन ऑफ फॅक्टर इन द गॅमेटिक सेल. त्याच्यानंतर काय, 19th सेंचुरी
After discovery of microscope, scientists were able to observe cell division and chromosomes under microscope. तर मेंडल्सच्या नंतर 19 शतकामध्ये काय झालेले की मायक्रोस्कोपचा शोध लागला जो डिस्कवरी ऑफ मायक्रोस्कोप है ना सूक्ष्मदर्शकाचा शोध लागला डिस्कवरी ऑफ मायक्रोस्कोप त्याच्यामुळे काय झाले की जे शास्त्रज्ञ साइंटिस्ट आहे त्यांना काय त्यांनी काय ऑब्जर्व केलेलं आहे सेल डिव्हिजन पेशी विभाजन आणि त्याचबरोबर स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम हे त्यांनी मायक्रोस्कोप खाली पाहिलेलं आहे आणि त्याचा अभ्यास केलेला आहे सो इन 19th सेंचुरी आफ्टर डिस्कवरी ऑफ मायक्रोस्कोप साइंटिस्ट वेअर एबल टू ऑब्झर्व सेल डिव्हिजन अँड क्रोमोझोम्स अंडर मायक्रोस्कोप हे मेंडल्सच्या नंतर आहे ठीक आहे नंतर मायक्रोस्कोपचा शोध लागलेला आहे त्यामुळे शास्त्रज्ञांना सेल डिव्हिजन आणि क्रोमोझोम्सचा स्ट्रक्चर याचा नीट अभ्यास करता आलेला आहे त्यानंतर आणखी दोन तीन सायंटिस्टचे नाव आहेत बघा लक्षात ठेवायचे ह्युगो डी व्हॅरिस कोरेन्स आहे आणि ओन टेशरमॅक इंडिपेंडेंटली रिडिस्कवर मेंडल्स वर्क ऑन द इनहेरिटन्स ऑफ ट्रेट तर हे तीन सायंटिस्टनी काय केलेलं आहे ते मेंडलनी जे काम केलेलं आहे त्याला परत त्यांनी त्याचं संशोधन केलेलं आहे रिडिस्कवर्ड केलेलं आहे सो दे रिडिस्कवर्ड मेंडल्स वर्क ऑन द इनहेरिटन्स ऑफ ट्रेट तर आता प्रत्यक्ष क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स बघू आपण क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स सो दिस क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स इट वॉज पुट फोर्थ बाय टू सायंटिस्ट दोन सायंटिस्ट आहे सुटन एक आहे आणि दुसरा आहे थिओडोर ब्योरी असे दोन सायंटिस्टनी अशा प्रकारे ही क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स सांगितले 1903 मध्ये तर त्यांनी काय केलेलं बघा अतिशय महत्वाचा हा पण पॉइंट आहे दे स्टडीड पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर अँड क्रोमोझोम ऍट द टाइम ऑफ मिओसिस तर हे जे दोन सायंटिस्ट आहे त्यांनी काय अभ्यास कशाचा अभ्यास केलेला आहे समांतर अभ्यास केलेला आहे कशाचा बघा पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडलचं जे फॅक्टर मेंडलनी फॅक्टर सांगितलेलं आहे ते फॅक्टर आणि क्रोमोझोम्स यांचा काय केलेलं आहे त्यांचं पॅरलल बिहेवियर कशा प्रकारे आहे किंवा त्यांच्यामध्ये काय समानता आहे याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे दे स्टडीड पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर अँड क्रोमोझोम्स ऍट द टाइम ऑफ मिओसिस तर क्रोमोझोमल थिअरीचं काय वैशिष्ट्य आहे त्यांचे जे दोन सायंटिस्ट आहे त्यांनी कशाचा अभ्यास केलेला आहे मेंडल्सचा फॅक्टर आणि क्रोमोझोम्स यांच्यामध्ये काय समानता आहे किंवा ऍट द टाइम ऑफ मिओसिस मिओसिसच्या सेल डिव्हिजनमध्ये मिओसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजनमध्ये मेंडल्सचा फॅक्टर आणि क्रोमोझोम्स यांच्यामध्ये काय समानता आहे किंवा काय फरक आहे याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे मिओसिस काय व्हॉट इज मिओसिस इट इज अ टाइप ऑफ सेल डिव्हिजन है ना सेल डिव्हिजनचा टाइप आहे मिओसिस जे की आपल्याला 11th क्लासमध्ये झालेलं आहे मायटॉसिस मिओसिस सेल डिव्हिजनमध्ये तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे दे स्टडीड पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर अँड क्रोमोझोम्स ऍट द टाइम ऑफ मिओसिस त्यानंतर थिअरीचे काही महत्त्वाचे पॉइंट्स घेऊ आपण इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ द थिअरी तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे आधी क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल क्रोमोझोम्स काय गुणसूत्र आहेत कुठे प्रेझेंट आहेत गुणसूत्र किंवा क्रोमोझोम्स दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल है ना केंद्रकामध्ये किंवा न्यूक्लियसमध्ये असतात क्रोमोझोम्स अँड क्रोमोझोम्स काय आहेत व्हॉट आर क्रोमोझोम्स क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल कोणतं आहे जेनेटिक मटेरियल इज अ डीएनए सो इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेनेटिक मटेरियल इज अ डीएनए सो डीएनए इज द जेनेटिक मटेरियल इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेप्ट सम व्हायरसेस इन सम व्हायरसेस जेनेटिक मटेरियल इज आरएनए तर थिअरीचा महत्त्वाचा पॉइंट आहे क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल जेनेटिक मटेरियल किंवा डीएनए आहे हे कोणामार्फत कॅरियर केला जातं क्रोमोझोम्स तर गुणसूत्र असतात ते एका पिढीमध्ये दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात आणि त्याचबरोबर ते हेरिडेटरी कॅरेक्टर्स आहे किंवा जेनेटिक मटेरियल आहे डीएनए ते सुद्धा एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात पॅरेंट्सकडून त्यांच्या आसपुढे कशाच्याद्वारे क्रोमोझोम्सच्याद्वारे सो क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल हा पहिला पॉइंट आहे थिअरीचा त्याच्यानंतर दुसरा आहे क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेयर्स
Chromosomes are present in pairs in somatic cells or vegetative cells or diploid cells. तर इथे लक्षात घ्यायचं आपल्याला कशाची तुलना चालू आहे, मेंडल्स फॅक्टर आणि क्रोमोझोम्स यांचा अभ्यास चालू आहे. तर क्रोमोझोम्स हे नेहमी कशामध्ये असतात, क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेयर्स. बघा इथे दाखवलेलं आहे क्रोमोझोम्स हे पॅरेंट सेल आहेत, तर क्रोमोझोम्स हे कसे आहे, पेयर्स मध्ये आहेत. आणि इथे वर क्रोमोझोम्स हे समजण्यासाठी लिहिलेले आहे, क्रोमोझोम्स इकडे फॅक्टर्स लिहिले. तर क्रोमोझोम्स आर इन पेयर्स, लक्षात ठेवायचं आहे पहिला पॉइंट, क्रोमोझोम्स आर इन पेयर्स, जोडीमध्ये आहेत पेयर्स. तसं मेंडलचे फॅक्टर पण तसेच होते, मेंडल्स आणि एव्हरी कॅरेक्टर इन अन ऑर्गॅनिझम इज कंट्रोल्ड बाय पेयर ऑफ फॅक्टर. इथे पण आहे पेयर ऑफ फॅक्टर्स, हे फॅक्टर्स लक्षात आलंय. तसंच जसं इथे क्रोमोझोम्स पेयर मध्ये आहे, तसंच मेंडल्सचे फॅक्टर्स सुद्धा कसे आहे, पेयर मध्ये आहे. सो क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेयर्स इन सोमॅटिक सेल्स ऑर व्हिजिटेटिव्ह सेल्स ऑर डिप्लॉइड सेल्स. त्याच्यानंतर काय होतं बघा, ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन होमोलॉगस क्रोमोझोम पेयर जे सेग्रिगेट असॉर्ट दे सेग्रिगेट अँड असॉर्ट इंडिपेंडेंटली ड्युरिंग मिओसिस. तर होमोलॉगस क्रोमोझोम्स काय, आयडेंटिकल क्रोमोझोम्स आहेत, आयडेंटिकल क्रोमोझोम्स होमोलॉगस क्रोमोझोम्स या ठिकाणी पेयर मध्ये आहे होमोलॉगस क्रोमोझोम्स. तर ते काय होतात, दे सेग्रिगेट होतात, सेग्रिगेट केव्हा व्हायलेले, सेग्रिगेट ऑर सेपरेट ड्युरिंग मिओसिस. आणि मिओसिसच्या वेळेस ते काय होतात, सेग्रिगेट होतात किंवा सेपरेट व्हायलेले आहे असॉर्ट इंडिपेंडेंटली. बघा गॅमिट्स तयार झालेले आहे, मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट्स, आणि याच्यामध्ये काय आलेलं आहे, एक एक क्रोमोझोम आलेला आहे अशा प्रकारे. आणि मग पुढच्या स्टेपमध्ये काय होतं, हे मेल गॅमिट आहे, फिमेल गॅमिट आहे, कसे ते हॅप्लॉइड, मेल अँड फिमेल गॅमिट्स आर हॅप्लॉइड. अँड ड्युरिंग फर्टिलायझेशन मेल गॅमिट फ्युजेस विथ फिमेल गॅमिट अँड टू फॉर्म झायगोट. आणि मग हे झायगोट कसं असेल, झायगोट इज डिप्लॉइड. सो क्रोमोझोम्स काय होतात, डिप्लॉइड कंडिशनमध्ये या ठिकाणी 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, कशामध्ये, झायगोटमध्ये. तर ही डिप्लॉइड कंडिशन काय केलं जातं, रिस्टोअर केलं जातं किंवा मेंटेन केलं जातं. तसंच बघा फॅक्टर्स पण तशा प्रकारे आहे, इकडे या ठिकाणी फॅक्टर्स पेअर ऑफ फॅक्टर्स होता, नंतर त्याचे काय झाले, गॅमिट्स झालेले, मेल गॅमिट फिमेल गॅमिट्स, आणि परत हे काय झाले, हे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट. तर हे त्याच्यामध्ये किती समानता आहे, क्रोमोझोम्स आणि फॅक्टर्स हे कसे आहे, सारखेच आहे. म्हणजे दे स्टडीड पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडल्स फॅक्टर अँड क्रोमोझोम्स ऍट द टाइम ऑफ मिओसिस. जसा मेंडलनी फॅक्टर्स सांगितलेलं आहे, तशाच प्रकारे ह्या दोन सायंटिस्टनी पण काय सांगितलेलं आहे, क्रोमोझोम्सच्या बद्दल माहिती सांगितलंय. सो क्रोमोझोम्स आर कॅरियर ऑफ जेनेटिक मटेरियल, जसं मेंडलनी पण सांगितलंय फॅक्टर्स आर कॅरियर आहे ना, विच ट्रान्समिट कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, हे मेंडलनी पण सांगितलेलं आहे. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेयर्स आणि या दोन सायंटिस्टनी सांगितलंय. तर मेंडलनी पण काय सांगितलेलं आहे, फॅक्टर्स आर प्रेझेंट इन पेयर्स आहे ना, ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन हे काय आलेलं आहे या ठिकाणी, द गॅमिट्स होमोलॉगस क्रोमोझोम पेअर सेग्रिगेट अँड असॉर्ट इंडिपेंडेंटली. तर गॅमिट काय आलेले, सेपरेट फॉर्म आलेले. तसंच इथे पण आहे गॅमिट्स तयार आलेले आहे ना, कॅपिटल टी स्मॉल टी अशा प्रकारे गॅमिट फॉर्मेशन, हे पण मेंडलनी सांगितलेलं आहे अशा प्रकारे. जे सुटर आणि थिओडर बोहरीनी जी क्रोमोझोम्स बद्दलची माहिती सांगितलेली आहे ती कशाची समान आहे, ती मेंडलनी सांगितलेल्या फॅक्टर्सशी समान आहे. अशा प्रकारे इकडे गॅमिट्स तयार होतात, मेल गॅमिट फिमेल गॅमिट, जे फ्यूज इन फर्टिलायझेशन अँड झायगोट इज फॉर्म, झायगोट इज डिप्लॉइड. तर डिप्लॉइड कंडिशन काय आलेली आहे, मेंटेन केली चाललेली आहे डिप्लॉइड कंडिशन. दस ईच गॅमिट कंटेन्स ओनली वन क्रोमोझोम, याच्या आधी बघितलेलं आपण, प्रत्येक गॅमिटमध्ये काय आलेला आहे, ओनली वन क्रोमोझोम आलेला आहे, एक एक क्रोमोझोम आलेला आहे. Thus, each gamete contains only one chromosome from pair. Pair मधला एक क्रोमोझोम आलेला आहे. त्याच्यानंतर आहे न्यूक्लियस ऑफ गॅमिट्स, है ना, कशाचा न्यूक्लियस आहे, गॅमिट्स, मेल गॅमिट फिमेल गॅमिट. सो न्यूक्लियस ऑफ गॅमिट्स, तर गॅमिट्सच्या न्यूक्लियस मध्ये काय प्रेझेंट आहे बघा, न्यूक्लियस ऑफ गॅमिट कंटेन क्रोमोझोम्स विच कॅरी हेरिडेटरी ट्रेट्स. क्रोमोझोम्सचं फंक्शन काय, विच कॅरी हेरिडेटरी ट्रेट्स, है ना. सो न्यूक्लियस ऑफ गॅमिट्स कंटेन होमो क्रोमोझोम्स विच कॅरी हेरिडेटरी ट्रेट्स.
आणखी आता बघितलेलं आहे ड्युरिंग फर्टिलायझेशन. काय आता ड्युरिंग फर्टिलायझेशन मेल गॅमिट कोणचा आहे, मेल गॅमिट स्पर्म असतं, कसा आहे तो हॅप्लॉइड. सो ड्युरिंग फर्टिलायझेशन मेल गॅमिट अँड फिमेल गॅमिट, फिमेल गॅमिट इज कॉल्ड एज एग, इट इज ऑल्सो हॅप्लॉइड, है ना. बोथ द मेल गॅमिट अँड फिमेल गॅमिट फ्यूजेस ड्युरिंग फर्टिलायझेशन अँड झायगोट इज फॉर्म. आणि झायगोट तयार झालेलं, झायगोट हे कसं आहे डिप्लॉइड आहे. आणि काय करते, विच रिस्टोअर डिप्लॉइड कंडिशन, डिप्लॉइड कंडिशन मेंटेन केलं जातं ना, डिप्लॉइड कंडिशन ऑफ क्रोमोझोम ऑफ स्पेसिस, तर डिप्लॉइड कंडिशन ही त्या ठिकाणी मेंटेन केलं जातं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.